अरे यार चावी पण नाही यार आई यार खस हॅलो आई तू कुठे आहेस तू मी घरी अजून कुठे अरे मग घरातच दार उघड ना कधीपासून घराबाहेर उभा आहे मी तू घराबाहेर आहेस एक काम कर ना तू खाली ये तू घरात आहेस ना मला खाली कशाला बोलवते तुला सांगते तेवढं कर ये खाली ठीक आहे चल आलो बस 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 पडलो सरळ सांगायचं ना रिक्षामध्ये म्हणून घे घे अच्छा हमालेचं काम आहे तर हो सगळं घे घेतोय ग थांबशील मला एक सांग आपल्या घरात जेमतेम दोन माणसं एवढं सामान कशाला त्याची ना एक गंमतच आहे मला ना एक उलटा एक लाडका मुलगा आहे त्याला रोज स्पेशल भाजी लागते पण तो कधीच मार्केटात जात नाही त्याच्यामुळे मलाच घेऊन यायला लागतं सगळं आई जे काय नाही डायरेक्ट कोंडावर बोल ना बस टोन का मारते आज मला गाजराचा हलवा करायचा होता आणलीस तू गाजर आता आणतो हे काय हे काय 5 किलो आणतो ए हिरो थांबा आणलेत मी वरती जा नीट घे पाडू नकोस कट करतोस रे कसा आहेस रे खाली टाकलं सगळं आशू पसरलायस का नुसतं बाहेर जरा प्लीज आत ये ना या भाज्या टाक ना फ्रीज मध्ये ऐकतोयस का ए आई मला काही ऐकायला येत नाही जे काय ते इथे होऊन बोल ग त्याची पण ना एक गंमतच आहे आशू आपलं गॅस कनेक्शन की नाही फक्त किचन मध्ये आपण जेव्हा हॉलमध्ये कनेक्शन घेऊ ना तेव्हा मी इथे येऊन बोलेन आता तू आज चल उठ मी नाही येत आत आलास का अरे काय हा बोल काय ग ओए ए तू तू चहा बनवणार होतीस ना चहाच करतेय थोडासा हिरवा आहे जे ग्रीन ग्रीन म्हणजे ग्रीन टी आता ग्रीन टी कशाला तुला माझ्या चेहऱ्यावर ग्लो दिसतय हे बघ 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 नाही खोटारडा मला माहिती दिसतोय ग्रीन टी प्यालो ना की आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आपलं वजन कमी होतं आणि आपण तरुण दिसतो यंग आई तुला मॉडेलिंग करायची आहे का तू ते किटो वगैरे काय सुरू नाही केलंस ना ते काय असत नशीब माझ पण का रे मी का नाही करू शकत मॉडेलिंग करू शकते ए आई तू आधी चहा बनवला नंतर तुला काय करायचं ते कर ग मी चहा बनवलाय आणि मी हाच चहा बनवलाय तुला जर दुसरा हवा असेल तर तुझा तू बनवून घे माहिती मला तू काय बनवणार नाहीच काय पुटपुटतोयस तुझा विकेंडचा प्लॅन काय माहित नाही घरीच असेल सुपर मग आपण तुझ्या मित्रांना नाईट आउटला बोलूया आई नाईट आउट घरचे नसताना करतात घरचे असताना नाही ओके असं काय करता तुम्ही नाईट आउटला जे तुम्ही घरचे असताना करू शकत नाही असं काय म्हणजे काही नाही म्हणजे फ्रेंड्स वगैरे येतो आम्ही घरी गप्पा गोष्टी करतो चायनीज वगैरे खातो आणि मग झोपून जातो हो युबॉक काय रे युबॉक काय युबॉक ते युबॉक माइल्ड स्ट्रॉंग युबॉक माइल्ड स्ट्रॉंग तू काय बोलते मला काय कळत नाहीये अरे तो तू त्या दिवशी फोन तुझा चार्जिंगला ठेवला होतास ना मग ऋषीचा तुला मेसेज आला तेरे को क्या चाहिए युबॉग स्ट्रॉंग माइल्ड जल्दी बता शॉप बंद हो जाएगा ते अग ते आई तो मेसेज माझ्यासाठी नव्हता हा तो अमित साठी होता तो ओ अमितच सिम कार्ड तुझ्या फोन मध्ये आहे का अग कसं झालं म्हणजे ते ऋषीने अमितला सांगितलं अमित काय म्हणाला माहितीये का ऋषीला ते मेसेज कळवण्यासाठी बाकी काही नाही आई मी बेवडा नाहीये का
मला माहितीये रे बाबा, तुम्हा तरुण वयातल्या मुलांच्या गोष्टी मला कळतात आणि कधी कधी ठीक आहे. आणि मी कधी कधी पण नाही, म्हणजे कधीतरीच पितो मी. म्हणजे ठीक आहे ठीक आहे, चल सोड, घे आधी हे पी, घे घे आणि फॉलो मी. काय कुठे फॉलो? गच्चीवर जायचंय आपल्याला. गच्चीवर कशाला? का म्हणजे इतका सुंदर वारा सुटलाय, छान हवा खाऊ गच्चीवरती. तुला गच्ची काय टायगर पण वाटला? हा इथे बस ना, इथे इथे सोफा आहे, लाईट आहे, एसी पण इकडे. ए त्या एसीचं कौतुक मला सांगू नकोस. एसी कमीत कमी वापरला पाहिजे आपण, एसी मुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय केवढं माहितीये का तुला? चल चल, मी येत नाही, तू जा एकटीच, मी इथेच बसतो. तू जा एकटी, मी नाही येते. ओके त्या सुमित्रा काकू पण काल अशाच चालल्या होत्या वरती, चक्कर आली म्हणे त्यांना, गडगडत खाली आल्या पायऱ्यांवरून, एकट्याच होत्या त्या. आपण अगे थांब, आलो मी. हा किती मस्त वारा सुटलाय ना. अरे हो आई आई आई, केवढा वारा, तुम्ही उडतं उडत. गप्पा बस रे, किती ओव्हर ऍक्टिंग करतोयस तू. आणि तुझं काय, ग्रीन टी काय, वारा काय, ग्लोबल वॉर्मिंग काय, ते सोड. तुझा वीकेंडचा प्लॅन काय? अरे सांगितलं ना तुला, नाहीये काही प्लॅन. का नाहीये तुझा काही प्लॅन? जा ना तू मित्रांबरोबर बाहेर. अरे ते गेले त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर. मग तू पण जा तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर. मला नाहीये गर्लफ्रेंड. तुझा गर्लफ्रेंड नाहीये? का नाहीये तुला गर्लफ्रेंड? आई इट्स पर्सनल. जास्त शहाणपणा करू नकोस. पर्सनल काय पर्सनल, मी आई आहे तुझी, मी विचारू शकते तुला का नाहीये तुला गर्लफ्रेंड. अरे त्या सगळ्या वेळ घालवण्याच्या गोष्टी आहेत का? वेळ घालवण्याच्या गोष्टी? हा हे बघ, ऐक, फर्स्ट ऑफ ऑल मला एक गर्लफ्रेंड शोधावी लागेल, त्यात वेळ जाणार, ठीक आहे. जर ती सापडली तर तिला वेळ द्यावा लागणार आणि मला तुलाही वेळ द्यायचा, ठीक आहे. आणि जर एखाद वेळ तुला वेळ नाही दिला तर तू समजून घेशील, पण तिला नाही दिला तर भांडण होणार, भांडण झालं तर ब्रेकअप होणार, ब्रेकअप झाला तर त्रास होईल तो वेगळाच, मग पॅचअप करण्यात वेळ जाईल. मग हे ब्रेकअप पॅचअपच्या खेळात ना वेळ घालवायला मला अजिबात वेळ नाही, कळलं? बावळट आहेस तू, बावळट, काही कळत नाही आहे तुला. अरे मुला, वेळ वाया जाऊ नये म्हणून लोक नाती जोडतात, त्यात वेळ वाया जात नाही, कळतंय का तुला? आशू, मी तुझ्यासारखा विचार करत असते ना तर तू जन्माला आला नसतास. तू जन्माला आल्यापासून गेल्या 23 वर्षात मला एकदाही असं वाटलं नाहीये बाळा की माझा वेळ वाया गेलाय. अरे प्रत्येक नात्याच्या सुरुवातीला थोडासा त्रास होतो, थोडीशी धाकधूक वाटते, भीती वाटते, पण एकदा का ते नातं फुललं ना की त्याच्या इतकं सुंदर जगात दुसरं काही वाटतच नाही. अरे बाळ जेव्हा आईच्या पोटात आकार घेतं ना तेव्हाच त्या नात्याला सुरुवात झालेली असते. आईच्या अंगाचा भागच असतं ते बाळ एक. पण जेव्हा त्या बाळाचा जन्म होतो आणि नाळ कापली जाते तेव्हा त्यांच्यातल्या नात्याला अस्तित्व येतं. ती कापलेली नाळ असते ना, तो दुवा मग ते नातं जोडत राहत. नात्यांची खूप गंमत असते रे. आता तुला असं वाटतंय की आम्हाला दोघींना वेळ देता आला नाही तर काय होईल? आता तू बिझी आहेस ना तुझ्या इंटर्नशिपमध्ये, तुझ्या युबॉगमध्ये, तुझ्या टेक्स्टिंगमध्ये, पण जेव्हा तुला नात्यांचं महत्त्व कळेल ना तोपर्यंत कदाचित वेळ निघून गेली असेल. आई तू भूकली ते, सांग ना तुझ्या बुकचं नाव काय? माया जाऊने वाया. शहाणपणा करू नकोस जास्त. तुझा काही विकेंडचा कार्यक्रम असेल तर नसू दे, पण माझा प्लॅन ठरलाय, मी बाहेर चालले. ग्रेट, कुठे शिर्डीला चाललीस? मी काय फक्त शिर्डीला जाऊ शकते. मग किटी पार्टीला जात असतील इंदिरा काकू बरोबर. कम ऑन आशू, आय एम नॉट किटी पार्टी टाइप्स, आणि इंदिरा बरोबर तर मी कुठेच जाणार नाही.
मी कुणा बरोबर तरी दुसऱ्या बरोबर चालले. आई बाहेर कोणीतरी कोणाबरोबरच जात. सो जे काय आहे ते बरोबर बोल ना, उगाच कोडी काय घालते. मी डेट वर चालले कुणा बरोबर तरी. अच्छा डेट वर चालली ना. डेट वर? आई तुला डेट म्हणजे माहितीये ना काय? नाही नाही, मला डेट म्हणजे काय ते माहितीये, पण तुझ्या डोक्यात जसं आहे ना तसं नाही आशू. डेट म्हणजे म्हणजे असंच की एकमेकांना भेटायचं, एकमेकांशी बोलायचं, एकमेकांना समजून घ्यायचं. तुझ्या डोक्यात तशी डेट नाही रे बाळा. म्हणजे मला पण माहितीये ना, मी 24 वर्षाच्या मुलाची आई आहे. जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल, तुझ्या डोक्यात तशी डेट तू पुसून टाक. मी जे म्हणते ना मी कसं सांगू तुला रे. बाबा जेव्हा आपल्याला सोडून गेले ना तेव्हा मी खूप लहान होतो आणि तू तरुण. आता तू मोठी झाली आणि मीही मोठा झालोय, पण तुझं मन ते तर अजूनही तरुणच असेल ना. आणि त्या तरुण मनात कोणी येत असेल किंवा तुला कोणाला आणायचं असेल तर त्याला मी का थांबवू. आई 18 वर्ष, 18 वर्ष तू माझ्यासाठी सिंगल होतीस. तुझ्याकडे संधी होती नवं नातं जोडण्यासाठी, पण तू सिंगल राहणं प्रेफर केलंस फक्त माझ्यासाठी. आणि आई मला खात्री आहे ग की तुझ्या मनात इतकी जागा तरी नक्कीच आहे की त्यात मी आणि ती व्यक्ती कम्फर्टेबली एकत्र राहू शकतो. अगर तुलाच तुझ्या मनावर खात्री नसेल तर मी काय करू. शहाणपणा करू नकोस. माझं बाळ नुसतं मोठं नाही, शहाणा सुद्धा झालं. शहाणा तर असणार. मुलगा कोणाचा? नाही पण तू जर माझा मुलगा असशील तर मग तू प्रेमात का नाही पडते. आई तू पुन्हा पुन्हा तेच नको ना काढू. बरं ते सोड, तुझे काय प्लॅन आहेत? तेच ठरवायला आज आम्ही दोघे जण भेटणार. अरे मग चल ना, तुला कुठे सोडू का मी? चल ना. नाही नाही तू नको सोडूस. मग म्हणजे काय तो ते तो ते येणार आहेत मला पिकअप करायला. अच्छा अच्छा, म्हणजे पिकअप करायला येणार आहेत. इंडिपेंडंट चल ना खाली तू. हो पुढे हो, पिक करायला येतील ना ते. हो पुढे हो, मी येतो ना. आता का वारा खायला आलोय, काहीतरी खाऊनच जातो आता. नक्की? अगं हो ग नक्की, तू जा खरं जा. हो हो जा जा जा. कप घेऊन ये खाली. हो येतो येतो. अगं ये आई रात्री लवकर ये, ते रात्रीचं डिनर आणि ते युवक. ऐकलं मी, डन डील.